कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या हा काय नवीन विषय आहे? नाही, खरं तर कृषी मंत्री अब्दुल सत्तारला लाज वाटायला पाहिजे। एक तर ते खातं पेलत नसेल तर घेऊ नये, आणि जर ते खात्याचा पटबार आला असेल, नाही मदत देत आहेत तर निदान म्हणजे बेशर्मासारखे बोलू तरी नका। अब्दुल सत्तारने काल जे वक्तव्य केलं ते अत्यंत विषारी वक्तव्य आहे, अत्यंत निंदाजनक वक्तव्य आहे, अत्यंत तापदायक वक्तव्य आहे की शेतकरी आत्महत्या आजचा विषय नाही, अनेक वर्षापासून शेतकरी आत्महत्या करतात। हे अशा प्रकारचं वक्तव्य करून महाराष्ट्रातील देशातील शेतकऱ्यांचा एक प्रकारे अपमान अब्दुल सत्तारनी केलाय। दुसरं असं की त्याच्याच मतदारसंघामध्ये सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। एकीकडे आपला मन म्हणजे इतका निर्लज्ज कृषी मंत्री मी अजूनही महाराष्ट्रात पाहला नाही की जो कृषी मंत्री एखाद्या अधिकाऱ्याला तुम्ही दारू पिता का तेव्हापासून वादग्रस्त ठरतो, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळेंवर खालच्या पातळीवर टीका करतो, आणि शेतकऱ्यावर बोलताना निदान थोडीतरी लाज शिल्लक असायला पाहिजे। म्हणून एक शेतकरी या नात्यानं कृषी मंत्री अब्दुल सत्तारनी जे शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा आणि शिंदे फडणवीस सरकारने जे शेतकऱ्यांच्या बाबतीत फक्त विषयाचा घोट देणारा अर्थसंकल्प सादर केलाय आणि एक प्रकारे अब्दुल सत्तारची पाठराखण करून शेतकऱ्यांच्या अपमानाचं समर्थन केलंय, जर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस हे खरंच शेतकऱ्याच्या बाजूला आहेत तर आजच्या आज अब्दुल सत्तारची हकालपट्टी केली पाहिजे, किंवा या सभागृहामध्ये अब्दुल सत्तारला माफी मागायला भाग पाडा की ज्या अब्दुल सत्तारनी शेतकऱ्याचा अपमान केलाय। त्यामुळे अब्दुल सत्तारचं हे वक्तव्य देशातील तमाम शेतकऱ्याचा अपमान करणार आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळातून कृषी मंत्री पदावरून अब्दुल सत्तारची हकालपट्टी झाली पाहिजे।